ಸಮಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡವಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾನ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದ ಕವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ रसिकहो नमस्कार. पुणे अंतरंग या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊया पुणे आणि परिसरातल्या या आठवडाभरातल्या काही ठळक घडामोडी. ज्येष्ठ गुरु रोहिणी भाटे यांच्या जयंतीनिमित्त नृत्य महोत्सव संपन्न. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सुलभ निवडणुका कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात गुरु नानक जयंती भक्तिभावानं साजरी. नृत्यधारा हा कार्यक्रम संपन्न. आणि पुणे मॅरेथॉनचं आयोजन. ज्येष्ठ गुरु रोहिणी भाटे यांना अखंड घुंगरुनाद या कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. पाहूया त्याची एक झलक. कथ्थक नृत्यासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत कथ्थक नृत्य प्रकारात सर्जनशील प्रयोग करणाऱ्या ज्येष्ठ गुरु रोहिणी भाटे यांना त्यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करत अखंड घुंगरुनाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नादरूप संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी क्षमा भाटे यांनी पारंपरिक रचनांचं सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पुण्यामध्ये शास्त्रीय नृत्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय गुरु रोहिणी भाटे यांना जातं. संगीत साधनेसाठी रियाज महत्त्वाचा असतो ही त्यांची शिकवण हा त्यांचा वारसा अखंड घुंगरुनाद्वारे नर्तकांनी त्यांच्या स्मृतीला वंदन करत जोपासला. शमा भाटे यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करत सांगितलं. तर अखंड घुंगरुनाद म्हणजे काय? तर अखंड रियाज, मेहनत, कष्ट आणि त्याच्यामुळे मिळणारं फळ. जे रोहिणीताईंनी शिकवलं त्यांची जी मूल्य होती की रियाज, मेहनत आणि मगच फळ, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही करतो आहे. आणि दुसरं म्हणजे उद्या आम्ही 15 तारखेला 11 एस्टॅब्लिश पूर्ण देशातल्या उत्तम उत्तम डान्सर्सना बोलवलं आहे. कारण ते सगळे 11 लोक सोलो करणार आहेत बॅक टू बॅक. कारण रोहिणीताईंचा सोलोवर फारच विश्वास होता, फार त्यांना महत्त्व वाटायचं. कारण कथक नृत्याचं सर्वात जास्त काय कसं बसेल ते सोलवत आहे. सगळ्यात जास्त समृद्धी बाहेर निघत असेल तर ते सोलवत आहे. आणि कलाकाराचं पण सगळ्यात जास्त दर्जा दिसत असेल तर सोलोमध्ये. गेल्या 10 वर्षांपासून या अनोख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या अमीरा पाटणकर यावेळी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या. अखंड घुंगरुनाद या उपक्रमात गेली 10 वर्ष सहभागी होते. सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी म्हणजे 8 वर्षातला 1 दिवस जेव्हा तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9 12 तास सतत पायात घुंगरू घालून नृत्य करत असता तेव्हा ती जी एनर्जी असते सभोवतालची, आपण एकमेकांना जी देत असतो ती खरंच विलक्षण असते. आणि मला असं वाटतं एक आपण म्हणतो ना कुठल्याही कलाकाराची अशी दैवी तार जुळणं, मला असं वाटतं ह्या दिवशी आम्ही सगळे त्या एका स्थितीत असतो की आम्ही कितीही वेळ कितीही कसंही नाचू शकतो. शिवानी करमरकर या नर्तिकेनेही यावेळी आपलं मनोगत मांडलं. 10 वर्ष आम्ही नादरूपमध्ये अखंड घुंगरुनाद ही परंपरा चालवतो आहे जी आमच्या गुरु क्षमा भाटे ताईंनी काढलेली आहे, ज्याच्यात सकाळी 9 पासनं रात्री 9 पर्यंत सलग 12 तास नृत्य असतं, संगीत असतं आणि कोणीही एक क्षण न थांबता सतत कलेकडे समर्पित करून बीबीताईंच्या स्मरणासाठी हा एक दिवस आम्ही घालवतो. निवडणुका प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा देखील समावेश व्हावा, त्यांना संधी मिळावी असं आवाहन करण्यासाठी सुलभ निवडणुका या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जाणून घेऊया त्याबद्दल.
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूनं सुलभ निवडणुका कार्यक्रमाचं आयोजन अल्पबचत भवन इथे करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोथरूड इथल्या अंध मुलींच्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन उपस्थितांचं स्वागत केलं. प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा सहाने दीक्षित हिनं यावेळी भरतनाट्यम सादर केलं. दिव्यांगांसाठी मतदान केंद्र स्थापन करणं तसंच 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व दिव्यांगांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं. लोकशाही आपल्याकडे जो आहे त्याला आपण म्हणतो की एक पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे. सर्वात मोठा जो गुन्हा आहे की एक व्यक्ती एक वोट. आपला वय जर 18 वर्ष झाला म्हणजे आपल्याकडे एक वोट आहे. वोटचा कॉन्सेप्ट काय आहे? बेसिकली वोटचा कॉन्सेप्ट आहे डिग्निटीवर बेस्ड आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये मोठा व्यक्ती छोटा व्यक्ती कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण किती काय काम करतो याच्यावर हा नियम नाही आहे. एक व्यक्ती म्हणजे त्याची गरिमा सर्वांची सारखी आहे म्हणून वन मॅन वन वोट असा प्रकारचा लोकशाहीचा कॉन्सेप्ट आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या, 25 जानेवारीला जो आपला राष्ट्रीय मतदार दिवस होतो त्या धर्तीवर आपण साजरा करत आहोत. याच्यामध्ये आपण सर्व शाळा सर्व विद्यार्थी जे 18 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि 18 वर्षाच्या वरचे आहेत त्यांचा आपण समावेश केलेला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जलतरणपटू सुयश जाधव याला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते यावेळी दिव्यांग मतदार नोंदणी मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. सुयश जाधव या प्रसंगी म्हणाले, मी चांगल्या पद्धतीने स्विमिंग करू शकतो, अभ्यास करू शकतो, त्यानंतर इव्हन ड्रायव्हिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता इथे बरेच जण जे बसलेले आहेत तर यातले आय एम शुअर सगळेजण फोर व्हीलर गाडी चालवू शकत नसतील. हे माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत पण मी या गोष्टी करू शकतो. तर मग आपण अपंग कोणाला म्हणायचं? म्हणजे माझ्याकडे दोन्ही हात नाहीत म्हणून मला अपंग म्हणणार की ज्या लोकांना सगळं काही असून त्यांना या गोष्टी करता येत नाही त्या लोकांना तुम्ही अपंग म्हणाल. यावेळी वेगवेगळ्या शालेय स्तरावर घेतलेल्या स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थिनींचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आत्मविश्वास एक अटूट शक्ति है. जिंदगी में आगे बढ़ने के लिए अपने आप पर भरोसा रखना अनिवार्य है. ये कहानी एक अपनी शक्ति पर परिपूर्ण विश्वास रखने वाले औरत की है. मुद्रा योजना के जरिए अपनी जिंदगी में रौनक पाने वाली महिला के जीवन का अनुभव है ये कहानी. इनका नाम बुचम्मा है. ये महिला तेलंगाना राज्य के संगारेड्डी जिले के करदानूर गाँव की रहने वाली है. ये हर रोज अपने सर पे हरी सब्जियों की टोकरी रख के गांव के हर एक बाजार में फिरती हैं. अपने घर वालों की देखभाल करने के लिए उन लोगों को दो वक्त की रोटी खिलाने के लिए बुचम्मा हरी सब्जियों को बेचकर जीवन बिता रही हैं. पूरा का पूरा परिवार बुचम्मा पे ही निर्भर है. अपने घर वालों की परवरिश के लिए बुचम्मा इस उम्र में इतना कष्ट सर पे उठाने के लिए तैयार है. इनके पति काफी सालों से बहुत बुरी तरह से बीमार पड़े हैं इसलिए बुचम्मा इतनी सारी बोझ को अपने कांधे पर उठाने पर मजबूर है. मगर बुचम्मा को अपने आय को बढ़ाने के लिए कुछ और निवेश चाहिए थी. एन मौके पर उनको मुद्रा योजना के बारे में पता चला. तभी यूको बैंक ने मुद्रा योजना के जरिए बुचम्मा को 30,000 रुपयों का ऋण मंजूर किया. उस दिन से बुचम्मा के सपनों की दुनिया साकार होने का शुभ अवसर मिला. दिन ब दिन उनका छोटा सा व्यापार बहुत अच्छी तरह से तरक्की करने लगा है.
अब बुचम्मा सौ शक्ति पर आधारित और ईमानदारी से जीवन बिताने वाले छोटे व्यापारियों के लिए एक मिसाल बन गई है। अब बुचम्मा झोपड़पट्टी में नहीं रहती हैं, बल्कि अपने परिवार को एक अच्छे से किराए के मकान में लेकर रहती हैं। मुद्रा योजना के जरिए एक ईमानदार औरत के जीवन में बदलाव आया है। अपनी मेहनत पर परिपूर्ण विश्वास रखकर अपनी जिंदगी को सही मार्ग पर चलाने वाले बहुत सारे लोगों के लिए, बहुत सारे छोटे व्यापारियों के लिए मुद्रा योजना के जरिए सफलता पाने वाली बुचम्मा का जीवन एक अच्छा उदाहरण है। सकाळी उठल्यावर नेमकं काय हवं? कडक चहा सोबत ताज्या घडामोडी सांगणारं एखादं वर्तमानपत्र आणि मनात घोळणारं दिवसाचं नियोजन, म्हणजेच नमस्कार मंडळी। प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर। कधी येणार आहे गारू? अगं तू बोललीस ना त्याच्याशी फोनवर? हो ग, पण पुन्हा पुन्हा ऐकायला बरं वाटत। माझी आई गेल्यावर जोशी काकूनीच मला सांभाळलंय। पोटाशी धरून वाढवलंय मला विदाउट फायदा। आता बघ, त्यांनी गजरे आणले असते। गजरे कशासाठी? अगं त्यांचा राग ओसरला ना की मग त्यांना जाणवत आपण उगीच रागावलो। सात संगत सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता। महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद। कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद। अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद। अनवट स्वाद, प्रसारण सोमवार आणि मंगळवार दुपारी 1:30 वाजता। सद्भावना शांतीचा संदेश देणारी गुरु नानक जयंती पुण्यात सर्वत्र साजरी केली गेली। घेऊया त्याचा हा आढावा। शीख धर्माचे पहिले गुरु अर्थात गुरु नानक यांची जयंती पुण्यात सर्वत्र साजरी करण्यात आली। नानापेठ इथल्या गुरुद्वारामध्ये भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। गुरु नानक यांनी सांगितलेल्या विचारांची आठवण करत शीख पंजाबी बंधू या जयंतीनिमित्त गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाचं वाचन करतात, तसंच गुरुद्वारांमधून अखंड पाठही केला जातो। सद्भावना शांती कृपादृष्टीची प्रार्थना करण्यात आली। पारंपरिक पद्धतीप्रमाणे भजन देखील करण्यात आलं। परिवारातील सदस्यांना शुभेच्छा देत गुरु नानक जयंती साजरी झाली। जगजीत सिंग जुनेर यांनी माहिती देताना सांगितलं, विश्वामध्ये फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी गुरु नानक देवजी यांचा जन्म झालेला होता। आज त्यांची आम्ही संपूर्ण विश्वामध्ये 549वी जयंती साजरी करत आहोत। त्या निमित्तादरम्यान आम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्यातील संगत संपूर्ण शीख गुरुसिंग सभा गणेशपेठ ह्या गुरुद्वारामध्ये सकाळपासून 6 वाजल्यापासून प्रभात फेरी आरंभ केलेली आहे। प्रभात फेरी संपल्यानंतर कीर्तन, प्रवचन, लंगर हे सगळेच आरंभच आहेत। आज संपूर्ण दिवस लंगर आणि संगतचाही कार्यक्रम जयंतीनिमित्ताने संपूर्ण विश्वात हे साजरा केले जात आहे। आज आम्ही तेच प्रोग्राम श्री गुरुसिंग सभातर्फे इथं गणेशपेठमध्ये साजरा करत आहोत। आणि गुरु नानक देवजी यांनी जे प्रारंभ केलेली हे पंगत आहे, संगत आणि पंगत, संगतमध्ये बसून सगळ्यांनी प्रवचन ऐकावा आणि पंगतमध्ये बसून सगळ्यांनी लंगर चाकावा, त्यामध्ये सर्व धर्म एक भावना, म्हणजे कोणात धर्मभेद होत नाही, त्याप्रमाणे जे त्यांनी 500 वर्ष जे अगोदर त्यांनी ती प्रथा चालू केलेली आजही तीच प्रथा चालू आहे। दास कृतपाल सिंग खंडूजा माहिती देताना म्हणाले, मैं विश्व में
जितने भी लोग हैं उनसे हाथ जोड़ के बेनती करता हूँ कि आज का दिन जो सिख धर्म के लिए बहुत ही बड़ा माना जाता है, आप सबको निमंत्रण करता हूँ कि आप भी गुरुद्वारे में आइए, दर्शन कीजिए और गुरु महाराज की आशीर्वाद लीजिए। गुरु नानक देव जी जो जिन्होंने ये धर्म की स्थापना की थी, उनका अगले साल हम विश्व में 550वां जन्मदिन मनाने वाले हैं, उनकी जयंती मनाने वाले हैं, जिसकी शुरुआत हमने इस साल से कर दी है। जिसकी शुरुआत अभी इस साल से हमने इस प्रकार कर रहे हैं कि हम 550 पौधे गुरु के दरबार में या गुरु के आजू बाजू में जो है एनवायरनमेंट अच्छे रखने के लिए हम लगाने की कोशिश कर रहे हैं। कथक नृत्यकलेचा समृद्ध वारसा रसिकांना अनुभवायला मिळाला तो म्हणजे नृत्यधारा या कार्यक्रमातून। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्र। समृद्ध कथक नृत्यकलेचा अनुभव देण्याच्या उद्देशानं प्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांच्या संकल्पनेतून नृत्यधारा या कार्यक्रमाचं आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथे करण्यात आलं होतं। कुठल्याही कलेतील परंपरा आणि वारसा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो। गुरु शिष्याचं हे नातं अवर्णनीय असतं। पंडिता मनीषा साठे यांच्या या संकल्पनेमध्ये त्यांच्या नृत्य प्रवासातल्या गुरु शिष्यांचं नातं आणि रक्ताचं नातं या दोन्हींचा अंतर्भाव होता। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांमधल्या चार कथक नृत्यांगना अर्थात पंडिता मनीषा साठे, त्यांची कन्या शांभवी दांडेकर, सून तेजस्विनी साठे आणि त्यांची नात सर्वेश्वरी साठे यांनी हा नृत्याविष्कार सादर केला। या कार्यक्रमामध्ये गणपती, शिव आणि कृष्ण यांची त्रिदेवता स्तुती सादर करण्यात आली। सादर केलेल्या ऊर्जापूर्ण आणि सुंदर नृत्याविष्काराचा रसिकांना आनंद लुटता आला। पंडित सुरेश तळवलकर यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आणि अतिशय चांगल्या दर्जाने त्या पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत। गुरु शमा भाटे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, करतच असतात आपल्याला नृत्यात संगीतात हे माहिती आहे की ते घराणेदार लोक असतात, हे घराणेले नसून त्यांनी नृत्याबद्दल एवढी निष्ठा आणि एवढी सततची मेहनत कष्ट आणि त्याच्याबद्दल डेडिकेशन ठेवलं ह्याच्याबद्दल हे खूप मोठं अभिनंदन। आणि आत्ता कार्यक्रमाला वेगळेवेगळे विषय होरीचा एक वेगळा आनंद आहे। स्वाती देठनकर यांनी आपलं मत मांडलं, नवीन नवीन प्रवाहांना सामावून घेणारी असते, वाहती असते आणि म्हणूनच त्याच्यात नवोन्मेष आपल्याला सतत दिसत असतात। आणि तेवढीच धारा हा शब्द पावित्र्याशी निगडित आहे, त्यामुळे ती तेवढीच पवित्र असते, सुंदर असते, खळाळती असते, खेळती असते। आणि हे सगळे गुणधर्म मला आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून बघायला मिळाले। नृत्यधारा सादर करायचं हे जेव्हा ठरवलं तेव्हा मनात अनेक प्रश्न उठले, त्याच्यातलं उत्तर स्वतःशीच शोधताना असं म्हटलं की शांभवी तर तिच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून माझ्यासमोर आहे, नृत्य करती आहे आणि नृत्य हेच तिचं करिअर आहे। तेजस्विनी घरात आली आणि तेजस्विनीनीही नृत्य हे करिअर घेतलं,
आणि माझी नात सर्वेश्वरी ती पण नृत्य आवडीने करू लागली आहे. आणि मग म्हटलं की एका वेळेला ह्या आपण तिन्ही पिढ्यांनी रंगमंचावर यायलाच पाहिजे आणि मग नृत्यधाराची संकल्पना साकार झाली. ये है सीमा, पर किसी सीमा में बंधना इन्होंने नहीं सीखा. भैरवी, तेजस और गौरवी को टिफिन में सरप्राइज पसंद है और इन्हें अपने बच्चों की स्माइल पसंद है. छत पर बैठी गौरैया आंगन की तुलसी को बता चुकी है नाश्ते के साथ साथ ये अपने प्रोडक्ट का मार्केटिंग प्लान भी बना चुकी हैं. लक्ष्य बड़ा है इनका, क्योंकि जीवन में कुछ काम बड़े करने हैं, अपने साथ जुड़े कई और लोगों के सपने पूरे करने हैं. तो ये लो, वर्षा ताई का एडवांस पगार हो गया और आईटीआई में उनके बेटे के एडमिशन का जुगाड़ हो गया. तो बताओ, ये सीमा हर सीमा से आगे जाकर सबकी मदद कैसे करती है? यही तो है आत्मनिर्भरता की शक्ति जो इन्हें अपने व्यवसाय से मिलती है. भारत सरकार की मुद्रा योजना से शुरू हुआ इनका नया बिजनेस. बिना गारंटी के लोन मिला, अपने हौसले और कड़ी मेहनत से पाई सक्सेस. मुद्रा योजना से जुड़कर इनके जैसी हजारों औरतें लिख रही हैं कामयाबी की नई इबारत. सच ही तो है, बदल रहा है मेरा भारत. थँक यू सो मच. स्त्रीच्या जीवनात एक असा टप्पा येतो जेव्हा त्यात स्थैर्याची गरज असते. मी माझ्या मुलाला पण असलेच काही व्रण देऊ जे त्याला नेहमी आपल्या बापाची आठवण करून देतील. जेव्हा मुलीचं भविष्य टांगणीला लागतं ना, तेव्हा आईला असंच वागावं लागतं. पिंपळपान सुवर्ण क्षण बुधवारी सायंकाळी 7:30. आज तर संडे, दुपारी तू येशील ना? नाही रे बाळा, मला नाही यायला जमणार. चांगलं का वाईट मला नाही कळते मोहन. मग तूच सांग मला, मी काय करू? तू 5 वर्ष तिथे काय केलंस हे विचारायची गरजच नाहीये. पुरावा तर समोरच आहे. माझं सुखानं भरलेलं आयुष्य इथं बस स्टँडवर सुरू झालं साहेब. उभी राहिले मी तिथं येड्यासारखी. स्टॉप, स्टॉप दिस. हे गाणं बंद करा, हे गाणं नाही वाजवायचं इकडे. आणखी एक कहाणी गुरुवारी संध्याकाळी 7:30. काहीतरी मस्त मज्जा आहे या जागेची, गल्ली गल्लीत चर्चा आहे या जागेची. बघितलंस बघ, आता फक्त मला संगीत ऐकू येत आहे. अरे छान, आणि धन्यवाद. माझा लाडका नवीन झाडू, प्लीज माझ्या बरोबर खेळ ना. असं वाटत खूप मज्जा येणार आहे. गली गली सिमसिम शनिवार आणि रविवार दुपारी 1:30 आणि रात्री 10:00. बुधवार ते शुक्रवार दुपारी 1:30. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया त्याचा एक वृत्तांत.
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणारी पुणे मॅरेथॉन स्पर्धा यंदाही हजारो स्पर्धकांच्या सहभागाने यशस्वी झाली. पुणे मॅरेथॉनचं यंदाचं 33वं वर्ष आहे. यावेळी माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार डॉक्टर वंदना चव्हाण, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री डी बी राव फाउंडेशन आयोजित पुणे मॅरेथॉन 2018 उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आलं. सणस मैदानापासून पहाटे 5 वाजता सुरू झालेली ही शर्यत बालगंधर्व रंगमंदिरावरून अलका टॉकेज इथे येऊन संपली. 42 किलोमीटर पुणे मॅरेथॉन शर्यतीत पुरुष विभागात इथिओपियाच्या अटलाव डेबेड तर महिला विभागात केनियाच्या पास्कलिया चेफोगेई यांनी बाजी मारली. डेबेडने 2 तास 17 मिनिटं 17 सेकंद तर चेफोगेई हिने 2 तास 50 मिनिटं 27 सेकंद अशी वेळ देत अंतिम रेषा सर्वप्रथम गाठली. नुकत्याच सुरू झालेल्या थंडीत पहाटेच्या वेळी सहभाग घेणाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी झुंबाच्या तालावर पावलं टाकायला लावली आणि उपस्थितांनी यामध्ये उत्साहात सहभागही घेतला. अभय छाजेड यांनी माहिती देताना सांगितलं, सबसे ज्यादा विदेशी खिलाडी इसमें सम्मिलित थे. ये अभी 5 बजे हुई, 5:40 को हाफ मैराथन शुरू हुई. करीबन 15,000 से लोग ज़्यादा इस मैराथन में सम्मिलित हुए हैं और मुझे लगता है कि जो ऊना के नौजवान यदि रास्ते पे दिखते हैं तो वो इस मैराथन की वजह में दिखते हैं. सहभागी प्रशांत गौतम अपने मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मेरा 2012 में तो एक्सीडेंट हुआ था, तो उसके बाद मेरे दोनों पैर कट गए थे. उसके बाद से मैं 1 साल बेड पर था. अच्छा जीने के लिए मैंने बहुत कोशिश किया, लेकिन जब मैंने पैर लगाया मुझे चलना भी नहीं आता था, लेकिन बहुत प्रैक्टिस करने के बाद में इतना चल पाया. और उसके बाद मैंने 5 किलोमीटर सक्सेसफुली मैंने रन किया है और मुझे तो बहुत अच्छा लग रहा है, तो फीलिंग कि मैं कर सकता हूँ. आता वेळ झाली आहे सुविचाराची. पाहूया आजचा सुविचार. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. महात्मा ज्योतिबा फुले.